लकी राहिले, कारण जेव्हा जेव्हा या मैदानी हा संघ खेळला आहे त्यांना भरपूर यश देखील मिळाले, परंतु आज परिस्थिती वेगळी आहे आणि स्पर्धा देखील पुन्हा एकदा नव्याने भेटीला आली आहे, त्यामुळे तुम्ही या मैदानावरती या वर्तमान स्थितीमध्ये चांगली कामगिरी केली तर पुन्हा एकदा तुम्ही यशाला देखील गवसणी घाला, पण दुसऱ्या बाजूला मात्र भादवड संघ पियुषले म्हणून भादवड जो कधी न हारणं मारणारा संघ आहे, त्यामुळे या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला आता एका मोठ्या लढतीला सामोरं जावं लागेल, बॅटल भरपूर महत्त्वाचं असेल, कारण एका बाजूनं रायगडमधला एक उत्कृष्ट खेळाडू लेग ब्रेक के सुलतान 40+ दर्जेदार खेळाडू या ठिकाणी तुम्ही पाहताय, रघुका परदेशी भिवंडी विभागातला खेळाडू आहे भादवड, आणि तुम्ही पाहताय नाशिक बायपास त्या पट्ट्यामध्ये असलेला हा संघ, मग सँग्रियल रिसॉर्ट देखील त्याच विभागामध्ये आहे, आणि राजदुळी गावाच्या अगदी राईट साईडला जर वळण घेतलं की हा गाव भादवड गाव, तर दोन्ही टीमला शुभेच्छा, भरपूर दूरवरचा प्रवास पूर्ण करून मात्र हा संघ इथे दाखल झाला, आणि एका बाजूला आपल्या पंचकृषीमधला हा संघ प्रेम जाधव स्ट्रायक एंडमध्ये, प्रेम चव्हाण हा खेळाडू स्ट्रायक एंडमध्ये, आणि एका बाजूला तुम्ही पाहताय या ठिकाणी करेश म्हात्रे या खेळाडूला, तर गोलंदाजी करण्यासाठी ज्याने खऱ्या तर तुम्ही पाहताय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील गोलंदाजी की नेटमध्ये, असा हा अनुभवी खेळाडू या ठिकाणी रघुका परदेशी, तर गेम इज ऑन, सामना सुरुवात झाली, पहिला चेंडू फेकण्यासाठी बॉलर तयार होतील रघुनाथ परदेशी, राईट आर्म राऊंड विकेट समोर तुम्ही पाहता या ठिकाणी हा फलंदाज सज्ज आहे प्रेम चव्हाण, त्याला मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकून टाकलाय, खूप चांगली गोलंदाजी, चांगली बॉलिंग ॲक्शन, दोन्ही बाजूला चेंडूला वळण देण्याची क्षमता, अनेक वेळेला मात्र मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये अक्षरशः फलंदाजांना नाचवले, परंतु इथे पुढे टाकलेला बॉल लाफ केलाय आणि लॉंग ऑनच्या दिशेने मात्र बॉल गेलाय सीमारेषा बाहेर, रघुनाथ परदेशीच्या आगेन मात्र येतोय हा षटकार। पियुष इलेवन भादवड टीमचे आमचे पुरस्कर्ते विजयजी धरणेकर, प्रदीपजी धरणेकर आणि आमचे भाऊ म्हात्रे यांचा उल्लेख करू, अजून एक चांगला फटका त्याच दिशेने आणि तसाच फटका, लगातार दुसरा षटकार येतोय या ठिकाणी भादवड टीमसाठी, कधी कधी तुमच्या स्ट्रेंथवरती जेव्हा तुम्हाला मार खावा लागतो तेव्हा तुम्हाला व्हेरिएशन करावं लागतं, आणि इथे आपण जर पहिला फुलर लेनचे बॉल फेकले होते टप्पा लवकर पिकअप केला बॅट्समनने, आणि त्यानंतर मात्र त्याच दिशेने हा फटका सजावला ऑनसाईडमध्ये लॉंगरमध्ये, लगातार दोन षटकार प्रेम चव्हाण कोडवले ज्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केलाय, बघा टप्पा पडल्या बॅटचा फ्लो आला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पिकअप केला बॉलला आणि सरळ लॉंगरच्या वरून केला बॉल सीमापार 6 धावेसाठी हा षटकार, इथे रणनीती तुम्हाला आखावी लागेल, स्ट्रॅटर्जी खूप महत्त्वाची असेल या ठिकाणी विंगारे टीमसाठी, यावेळेस ओव्हर द विकेट आले बॉलिंगसाठी, राईट आर्म ओव्हर द विकेट समोर प्रेम तयार, इथे फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट बॉल चालला डीपमध्ये, त्या ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग चेतन मिसालकडून, साहिल मिसाल हा खेळाडू आहे, चेतन मिसाल म्हणजे आमच्या वारदोलीचे समालोचक आणि इथे साहिल मिसाल आहेत, चांगली फिल्डिंग, काल बॅटिंग देखील चांगली केली घोटच्या मैदानावर या खेळाडूनं आणि आज चांगली फिल्डिंग डीपमध्ये होत असताना या खेळाडूकडून एक धाव आली स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईकिंग एंडवरती आला एक करेश म्हात्रे हा खेळाडू अतिशय विस्फोटक आणि आक्रमक असा हा बॅट्समन आहे आणि त्याला मात्र समोर तुम्ही पाहताय एक अनुभवी गोलंदाज रघुनाथ परदेशी खूप चांगला बॉल तुम्ही पाहता ठिकाणी फेकला गेला होता परंतु पंच दर्शवतील वाईट बॉल आणि कारण हा लाईन जर पाहिली अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईट घोषित केलाय एक धाव ॲड होईल भादवड टीमच्या धावफलकावरती इथे स्टँड अँड डिलिव्हर अजून एक चांगला फटका त्याच दिशेने लॉंग ऑन मध्ये तो हा तिसरा षटकार या षटकामधला अफलातून बॅटिंग 20 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या बघा टप्पा थोडा खराब होता आणि त्याच्या आगेस मात्र चांगली बॅटिंग करेश कडून देखील झाली आहे एकूण धावा आपण पाहिले धावफलका ते 20 आता टेन्शन वाढलं असेल भिंगारी संघाचं कारण पहिल्या षटकामध्ये जास्त गोल धावा आल्या आतली कडा घेतली त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय स्लिप पॉईंटला मात्र बॉल गेलाय त्यानंतर मात्र कशा प्रकारे धाव नाही आहे शेवट गोल केला या षटकातला
परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 20 ही धाव संख्या पण पाहतो या ठिकाणी धावफलकावरती पियुष इलेवन भादवड टीम कडून अकेला ही आता है। तर पहिलं षटक संपलं आणि 20 धावा धावफलकावरती आहे। सेकंड ओव्हरमध्ये इथे बॉलिंग मार्गमध्ये गोलंदाज तयार होतोय कुणाल नाईक, खूप चांगला खेळाडू आहे, सर्व गुण संपन्न असा एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे। मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशी कामगिरी अनेकदा त्या खेळाडूने केली आहे। या सामन्यामध्ये आता कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यात, धावगती भरपूर प्रचंड वाढली आहे, ती धावगती रोखावी लागेल। प्रेम चव्हाण तयार स्ट्रायकेंडमध्ये, कुणाल नाईक पंचाच्या डाव्या बाजूनं रॅडम ओव्हर द विकेट, समोर प्रेम चव्हाण हा खेळाडू। अकूट टप्प्याचा बॉल हलक्या तर फक्त बॉलला ड्राईव्ह केलाय। मिडॉपमध्ये शतरक्षक आशिष परदेशी चांगला बॅट्समन आहे, गोटच्या स्पर्धेमध्ये एक विस्फोटक अर्धशतक इनिंग साकारले आपण त्याच्याकडून साकारताना पाहिलं आणि असा हा खेळाडू। चांगली फिल्डिंग एक धावमध्ये या बॉलमध्ये आली, स्ट्राईक रोटेट केली आहे आणि एका धावेनं संघ पुढे चाललाय। धावसंख्या पण पाहिली धावफलकावरती बिनबाद 21, षटक क्रमांक दुसरं कुणाल नाईकचा मार्ग असणारा। फिल्डिंग खूप चांगल्या पद्धतीने सजवली आहे, डिपेक्षा कव्हर असेल, लॉन्ग ऑन असेल आणि त्यानंतर डीप मिड विकेटमध्ये शतरक्षक आहे। शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन। फिल्डिंगची व्यूवर असल्या बॅकफूटला गेले, पुढे बरेच शफल झाले आणि त्यानंतर मात्र वेट अँड वॉचचा हा फटका, बॉल सरळ चालाय डीप फाईन लेगच्या दिशेने सीमा पार, हा चौकार। धावगती आता मात्र पुन्हा एकदा वाढवली आहे, हा फटका खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला। धीम्या गतीचा बॉल होता, थोडासा टॉस झालेला चेंडू बॅकफूटला गेले, वेट केला आणि त्यानंतर मात्र हुक केला बॉलला सरळ फाईन लेगमध्ये। गुरुदास तयार पुन्हा एकदा कुणाल नाईक ओव्हर द विकेट करेशसाठी, इथे लोअर फुल टॉस बॉल इन साईड आउटचा फटका, डिपेक्सा कोवरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी। चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र अजून एक सिंगल ॲड होईल यावेळेस भादवड टीमच्या धावफलकामध्ये। पियुष इलेवन भादवड हा संघ मैदानामध्ये खेळतो जो भिवंडी परिसरामधला आहे आणि एका बाजूला आपल्या रायगड जिल्ह्यातला एक नामवंत संघ म्हणजे सिद्धिविनायक भिंगारी, या दोन टीमच्या दरम्यान मात्र एक मोठी लढत। सन्माननीय आमचे बिडीशेट पाडीसाहेब यांचं तिथे शुभागमन झालं आहे, त्यांचंही सरसे स्वागत। तर बॅकफूटला जाऊन कट करायचा होता, वेग होता बॉलमध्ये, त्यानंतर मात्र वेगानं बीट केलं कुणाल नाईक या खेळाडूनं प्रेम चव्हाण या फलंदाजाला। अजून एक निर्धाव चेंडू, प्रेशर आता इथे क्रिएट करतोय कुणाल नाईक हा खेळाडू, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या, त्या धावगतीला त्यांना आता रोखायचं आहे, कमीत कमी धावांचं षटक फेकायचं आहे, कारण जर का धावगती पहिल्या सत्रामध्ये वाढली तर मात्र प्रचंड अडचणीला त्यांना सामोरं जावं लागेल सेकंड स्पेलमध्ये। इथे बॉलला उडवलाय ऑन साईडमध्ये, प्रॉपर टायमिंग होता आणि बॉल सरळ चाललाय मिडविकेटच्या क्षेत्राकडे, एलिबेशन नव्हता आणि हा झेल देखील पकडला गेलाय। पहिला धक्का बसतो या ठिकाणी पियुष इलेवन बादवर टीमला, फलंदाज बाद प्रेम चव्हाण बॅक टू द पॅवेलियन। साहिल मिसाळनं मात्र हा झेल पकडला, त्यानंतर तुम्ही पाहताय बाळातरे हा खेळाडू मैदानात दाखल होतोय तिसऱ्या क्रमांकावरती। बाळातरे अतिशय आक्रमक असा खेळाडू तिसऱ्या क्रमांकाचा मैदानात चाललाय। प्रेमनं मात्र चांगलं योगदान आपल्या टीमला दिलं, दोन षटकार आणि एक सिंगलच्या मदतीनं, दोन सिंगलच्या मदतीनं 14 धावांचं योगदान प्रेमनं आपल्या टीमला दिलंय। चांगला स्टार्ट जो हवा होता सुरुवातीला, चांगला स्टार्ट जो हवा होता तो स्टार्ट मध्ये त्यांनी मिळवून दिलाय, परंतु आता इथे मधल्या फळीमध्ये मात्र आता चांगली बॅटिंग करावं लागेल बाळातरे या खेळाडूला। करेश मात्रे सॅकिंग इनमध्ये आलाय, ब्रेक थ्रूची गरज होती भिंगारी टीमला, तो ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला आहे यावेळेस श्री बाधा कुणाल नाईक या खेळाडून। खूप चांगला झेल साहिलनं पकडला टीममध्ये, पहिला धक्का बसला, धावसंख्या पण पहिल्या धावफलकावरती आहे 26, ओव्हर द विकेट कुणाल तयार, स्ट्रायकिंगमध्ये बाळातरे शफल झाले, त्यानंतर मात्र ऋषीच्या वरून बॉल चाललाय पुन्हा एकदा डीप फाईन लेग क्षेत्राकडे, अजून एक चांगला बहारदार चौकार। शाटी मारायला लागला नानी भैया,
दोन षटकं संपली आणि 15.00 सरासरीनं आपण पाहिल्या 30 धावा फलकाबादी लागल्या गेल्या, गडी बाद झाला एक. जर ही सरासरी शेवटच्या षटकापर्यंत कायम राहिली तर किमान 75 ते 80 धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. परंतु इथून कमबॅक करायचं आहे. आता वेगळी रणनीती आखली, कदाचित सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा कुणाला एकला पाचारे केलं जाईल, कारण फ्रेश बॉलर यूज केलं आहे आशिष परदेशी, एक चांगला रायझिंग अपकमिंग यंगस्टर आहे टीमचा, आणि त्याच्याकडून आता चांगल्या षटकाची जबाबदारी असेल सिद्धिविनायक भिंगारे टीमला. समोर तुम्ही पाहता 72 या खेळाडूला, विस्फोटक असा खेळाडू, स्ट्रायकेटमधला पहिला चेंडू फेस केलेला इनिंगमधला 72, चांगल्या पद्धतीची रणनीती आखली आहे. आता मँडेटरी पावर प्लेचं षटक संपलेलं आहे दोन्ही, आणि त्यानंतर मात्र आता फिटिंग व्यूहरचना मात्र पूर्णपणे तुम्हाला फैलावलेली पाहायला मिळेल. तर इथे डेड बॉल पंचांनी घोषित केला आहे, परंतु चेंडू आणि पुढे आहेत आपल्या बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होतोय आशिष परदेशी हा गोलंदाज. राईट अप राऊंड विकेट आशिष तयार. इथे लॉफ केलाय बॉलला ऑन साइड मध्ये, अजून एक चांगला ताकदवर फटका, पॅरल स्ट्रोक या शॉटमध्ये तुम्हाला बाळातरे बतरेची मात्र मनगटी ताकद पाहायला मिळाली. षटकार होतोय भादवड टीमसाठी. इथला पत्ता सुद्धा माझ्या इच्छेशिवाय हलत नाही. बघा भिवंडीमधून आलाय हा संघ आणि मोठी स्वप्न घेऊन आलाय, त्यामुळे त्यांच्याकडून चांगला खेळ पाहायला मिळतोय. यावेळेस दांडी गोल, बेल्स खाली पडली त्यामुळे फलंदाज त्रिफलाची चाललाय. चांगलं प्रत्युत्तर दिलं आशिष परदेशी या खेळाडून. फलंदाज बाद, बाळातरे बॅक टू द पॅव्हिलियन. तर 72-5 झाला, त्यानंतर सागर तरे हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. 72 यांचे छोटे बंधुराज देखील आहेत. हा खेळाडू मात्र आता चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये चाललाय. 72 एक षटकार लगावला आणि त्यानंतर मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलं, ते म्हणजे आशिष परदेशी या गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलंय. तर पियुष रेवन भादवड टीमचे आमचे पुरस्कर्ते खरे तर विजयजी धर्णेकर, प्रदीपी धर्णेकर यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय, कारण त्यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. आमचे भाऊ म्हात्रे सर त्यांचंही सहर्ष स्वागत. तर मान्यवरांना विनंती आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर खूप चांगला कमबॅक आशिषकडून झालाय. यावेळेस खेळाडू मात्र स्ट्रायकिंग एडवती असेल तो म्हणजे सागर तरे. मी सन्माननीय विजयजी धर्णेकर आणि प्रदीपजी धर्णेकर या दोन्ही मान्यवरांना इथे विनंती करतो आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. पी शिलेमन भादवड हा संघ मैदानामध्ये खेळतोय, त्यांचे पुरस्कर्ते आहेत. तर इथे खराब कामगिरी, लेझी क्रिकेट आणि नशिबाचा चौकार मिळतोय तो म्हणजे पियुष इलेवन भागवत टीमला. थँक्यू थँक्यू डीजे. तर पियुष इलेवन भागवत टीमचे आमचे पुरस्कर्ते आदरणीय विजयजी धर्णेकर, आदरणीय प्रदीपजी धर्णेकर आणि त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र भाऊ म्हात्रे सर, या तिन्ही मान्यवरांना आम्ही इन्व्हाइट करतो म्हणजे यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या टीमचे पुरस्कर्ते आहेत, त्यांना विनंती आहे आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आशिष रॅन्डम राऊंड विकेट सागर तरेसाठी, लोअर फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली आहे. खूप चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल चालला आहे सरळ मिड विकेट सीमा पार, पॅरल स्ट्रोक षटकार. आमचे भूमिपुत्र समालोचक कामोटे नगरीचे आमचे भाऊ म्हात्रे सर आणि त्यांच्या बरोबरीने आमचे भादवड टीमचे पुरस्कर्ते विजयजी धर्णेकर, प्रदीपजी धर्णेकर या दोन्ही तिन्ही मान्यवरांना मी इन्व्हाइट करतो यावं व्यासपीठावरती. तर भाऊ म्हात्रे सर आम्हाला विनंती आहे आपले सर्व मान्यवर या व्यासपीठावरती. आपली जागा खरं तर आमच्या मुख्य मंचावरती आहे आणि आयोजकांकडून खास आग्रहाचं आमंत्रण आहे. अभय गोंदली हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. राऊंड विकेट यावेळेस खुला टाकलेला हा बॉल होता, तुम्ही पाहताय पॉईंटच्या दिशेने त्या ठिकाणी मंदार डावलेकर आहेत, चांगली फिल्डिंग झाली आहे, थ्रो करतील तोपर्यंत मात्र सागर परदेशी हा क्षेत्ररक्षक होता आणि दोन धावा मात्र पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंनी. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सागर तरे आणि करेश म्हात्रे या दोन खेळाडूंच्या माध्यमातून दोन धावा आल्या आणि या दोन धाब्याने संघ जाऊन पोहोचला आहे तो म्हणजे 48 या धावसंख्येवरती. मोठा उच्चांक त्यांना उभा राहायचा आहे आणि या
उच्चांकाकडे वाटचाल करत असताना यावेळेस पियुष इलेवन भादवड संघ राईट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा आशिष तयार. इथे फटका फसला स्वतःच्या फॉलोअरमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी देखील ठरलाय आणि त्यानंतर मात्र हा तिसरा धक्का बसतोय 48 या धावसंख्येवरती पियुष इलेवन भादवड टीमला. सर पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज. करतोय आमचे पियुष इलेवन भादवड टीमचे पुरस्कर्ते विजय धरणेकर प्रदीप धरणेकर आणि त्यानंतर आमचे भूमिपुत्र समालोचक आमचे मार्गदर्शक कामोटे नगरीचे भूषण भाऊ म्हात्रे सर यांना विनंती आपण देखील यावं व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत. तर तीन षटकं संपली आणि या तीन षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती आहेत. तर आमचे मनोज भोईर मध्यान्न भोजनासाठी मार्गस्थ झालेत त्यांनाही शुभेच्छा. तर मान्यवरांचं शुभ आगमन व्यासपीठावरती होताना तुम्ही पाहता आमचे विजयजी धरणेकर प्रदीपजी धरणेकर आणि त्याचबरोबर आमचे भाऊ म्हात्रे सर यांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज भिवंडी परिसरामधून या संघाला इथे दाखल केलं आहे भादवड संघाला आणि त्या टीमचे पुरस्कर्ते आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेला आहे मिलिंद म्हात्रे. खरं तर मिलिंद हे नाव जर तुम्ही पाहिलं तर विष्णूचा दुसरा अवतार बरंच काही नावामध्ये दडलं आहे आणि यावेळेस मात्र पाचव्या क्रमांकात हा खेळाडू दाखल झाला आहे. 16.00 सरासरी मात्र तीन षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूने करेश तर दुसऱ्या बाजूने स्ट्रायकिंग इनवरती असेल खेळाडू मिलिंद म्हात्रे. गोलंदाजीसाठी मात्र सेकंड स्पेल टाकतो यावेळेस तुम्ही पाहताय कुणाल नाईक. मगाशी मी उल्लेख केला लवकरच धोनाचे चार हात होतील त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या कारकिर्दीसाठी त्याला आपण शुभे देऊया संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं. ओव्हर द विकेट कुणाल तयार बॅकफुटला गेले आणि वेगवान बॉल होता सरळ यष्टरमध्ये आदळला. अजून एक फलंदाज त्रिपळा शोधतो आहे फलंदाज बाद मिलिंद म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. मला बायको मिळाली हो जाडी हो मला जाडी इलाने साया पूर्ण जाडी हो जाडी इलाने साया पूर्ण जाडी हो जाडी. तर हा चौथा धक्का चालला बसला या ठिकाणी तुम्ही पाहताय पियुष इलेवन भादवड टीमला. भूषण म्हात्रे हा खेळाडू 6व्या क्रमांकावरती मैदानात चालला आहे. बघा मागच्या कुणाल नाईकच्या षटकामध्ये करेशनं शप्पल येऊन मागे फटके खेळले आणि थोडासा धीम्या गतीचा बॉल होता परंतु इथे तोच प्रयत्न मिलिंद न केला परंतु इथे बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला. वेगवान बॉल होता सरळ यष्टामध्ये आदळला थोडंसं पुढे टाकलेला चेंडू आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय हा विकेट बेल्स तुटली आहे. बघा बेल्स नवीन पुरवायचे आहे हेमंत गोई सर आणि त्या आयोजकांकडे देखील बेल्स आहे. वेगवान बॉल होता अतिशय वेगानं बॉल आला आणि ही बेल्स मात्र तुटली आहे इतका वेग होता. आता पुढची लढत देखील खूप मोठी असेल तर दोन्ही या टीमला देखील शुभेच्छा असेल. किशोर घरत पुंडेचे लेजंड खेळाडू या व्यासपीठात आपलंही स्वागत आहे. खूप चांगला खेळाडू आहे बरंच काल टेनिस क्रिकेटसाठी मोठं योगदान त्याने दिलं आणि उरणमधून ते पुंडे गावाला बिलॉंग करतात. चांगला क्रिकेटर आहे चांगला असं व्यक्तिमत्व आहे त्यांचंही सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच देखील तेवढीच मोठी तुम्हाला पाहायला मिळेल. पियुष इलेवन भादवड आणि सिद्धिविनायक भिंगारी या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आणि आता चौथं षटक मार्गस्थ चौथ्या षटकावरती पहिल्याच बॉलमध्ये आला हा विकेट. त्यानंतर खेळाडू भूषण म्हात्रे 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेलाय. 48 धावा इथून डॉमिनेट करावा लागेल फलंदाजांना. चांगली गोलंदाजी करत कुणाल नाईकला बॅकफुटला गेले बॉलला कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढला खूप चांगला फटका डीपमधला क्षेत्राच्या बॉलमध्ये पोहोचतो पण सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलाय आणि दोन धाबा अतिशय वेगानं पूर्ण केला आणि या दोन धाब्याने पियुष इलेवन भादवड टीमचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धाबा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 20 धाबा खर्च करत्या त्या म्हणजे रघुनाथ परदेशी या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक कुणाल नाईकनं केलं. तिसऱ्या षटकामध्ये आशिषनं देखील चांगला स्पेल टाकला आणि त्यानंतर मात्र हे चौथं षटक पुन्हा एकदा कुणाल नाईक आपला सेकंड स्पेल टाकतोय. ओव्हर द विकेट कुणाल तयार. भूषणसाठी वेगवान बॉल होता फुटवर्कचा अभाव अजून एक चांगला चेंडू निधाव
फेकला या ठिकाणी कुणाल नाईक प्रेशर क्रिएट करतोय. यावेळेस कुणाल नाईक हा खेळाडू पियुष लेबर भादवड टीमच्या फलंदाजांवरती पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला किमान 60+ धाबा करावा लागतील आणि त्या टार्गेटकडे आता वाटचाल करतोय भादवड संघ. चांगला प्रयत्न प्रयत्नांती परमेश्वरचा आम्ही नेहमी म्हणतोय, तो प्रयत्न मात्र आता केला जातोय. कट केल्या बॉलला ऋषी मागे आहे, चांगला थ्रो देखील झालाय आणि त्यानंतर मात्र अजून एक सांघिक यश भूषण म्हात्रेला इथून परतावा लागेल. हा पाचवा धक्का बसतोय तो म्हणजे पियुष इलेवन भादवड टीमला. थँक्यू. तर टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करू स्वराज शेट्टे पायझर्स घोरसे बी आणि त्याच्या अपोजिटला संघ असेल फुंडे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या व्यासपीठावरती आमचे भाऊ म्हात्रे सर आहेत. खरं तर त्यांचंही आम्ही सरचं स्वागत करतो. आमचे भूमिपुत्र समालोचक, आमचे मार्गदर्शक, आमचे सिनियर समालोचक. भूमिपुत्र ही संकल्पना आता उदयास आली आहे कारण दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आम्ही सर्वजण लढणार, संघर्ष करणार यासाठी मात्र सर्वजणांची एकजूट तुम्हाला देखील पाहायला मिळाली. संघर्षमय अशी त्यांच्या त्यांची कहाणी, त्यांचा सर्व कार्य. इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता विपुलनं. आऊ देखाना ताह आणि बल्ला घुमाने की कोशिश असं आम्ही म्हणतोय. तर जर्सी घेण्यासाठी या गोरसई आणि पुंडे टीमचे एका एका सदस्याने या. ज्या जर्सी आहे ते घेऊन जा, पण टी शर्ट्स परिधान करा प्लीज. टी शर्ट घेऊन जा आणि लगेचच इनिंग ब्रेकनंतर पण टॉससाठी यायचं आहे. चौथं षटक कुणाल नाईकचं आतापर्यंत धावा आपण पहिल्या धावफलकामध्ये 50. इथून मात्र भादवड संघाला करेश म्हात्रे या खेळाडूला मात्र जास्त स्ट्राईकमध्ये आणावं लागेल. बॅकफुटला गेले, लॉफ्ट केला आहे, खूप चांगला फटका, बॅक टू द बॉलर खेळले. त्यानंतर मात्र बॉल चाललाय, वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, हा चौकार. बात मानो प्यार को लात मारो ना चंद्रमुखी ना पारो, रोज रात को एक स्ट्रॉन्ग बियर मारो और आराम से जिंदगी गुजारो. पहला जाम है अभी तो शाम है. DJ Sammy Remix. खूप चांगलं कमबॅक. दोन षटकामध्ये फक्त 16 धाबा खर्च केला, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि आता चौथ्या षटकामध्ये 6, अशा एकूण 12 चेंडूमध्ये 16 धाबा खर्च केला कुणाल नाईकला आणि विकेट त्याला मिळाले 2. चांगलं कमबॅक करून देणारे हे षटक. परंतु आता शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये साहिल मिसालला पाचारण केलं आहे. समोर तुम्ही पाहताय की या टीमचा विध्वंसक फलंदाज करेश म्हात्रे. तर गोरसई आणि फुंडे दोन्ही टीम आपण टी शर्ट घेऊन जा प्लीज. किशोर गरत आमच्या समवेत जॉईन होतील. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा असेल नेक्स्ट मॅचसाठी. बलाढ्य आणि दोन ताकदवर संघांमध्ये ही लढत, एक उरण तालुक्यामधला एक संघ आणि अजून एक भिवंडी परिसरामधला संघ, जो रायगडमध्ये एक वेगळी दहशत ज्या टीमने निर्माण केली आहे असा स्वराज एंटरप्राइजेस गोरसे बी संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमला शुभेच्छा असेल. जाऊया मॅचकडे. तर साहिल तय्यार यावेळेस ओव्हर द विकेट पंचाच्या डब्या बाजूने. समोर करेशला तुम्ही पाहता, बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा क्रिएट केली. त्यानंतर मात्र बॉलला उडवलंय, लॉंग ऑप्शन भरून बॉल चालला सरळ सीमा पार. 6 धाबेसाठी करेशच्या बॅटमध्ये होतोय हा षटकार. नाही, आपला खिस्सा गरम आहे तोपर्यंत या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. ज्या दिवशी आपला खिस्सा रिकामा झाला जग संपलं. सहा चेंडूमध्ये 21 धाबाचं योगदान देतोय. एक ओपनिंगला आला होता खरं तर हा खेळाडू, परंतु जास्तीत जास्त नॉसारखी गेंडला उभा राहिला. परंतु आता अखेरच्या षटकामध्ये त्याला करायचं आहे, आपल्या टीमसाठी एक मोठं योगदान द्यायचं आणि पहिल्या बॉलवर त्यांनी सिद्ध देखील करून दाखवलं आहे. त्यामुळे साहिलला इथे कमबॅक करावं लागेल. 60 धाबा धावफलकावरती आहेत. साहिल तयार ओव्हर द विकेट. अकूट टप्प्याचा बॉल, एज घेतली आहे. त्यानंतर मात्र बॅकवर्ड क्षेत्राकडे आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय सरळ गोळीच्या वेगानं सीमा पार, हा चौकार. नसीहत है कि तुम अपनी गर्दन को जरा मुलायम रखो. शीशे की उम्र प्याल की आखिर बिसात क्या. थैंक यू. 64 धावा धावफलकावरती लागल्या, अबाउट 60 जे टार्गेट त्यांना अपेक्षित होते मात्र धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. करेश
मी मगाशी देखील म्हटलं होतं अतिशय विध्वंसक फलंदाज, त्याला तुम्हाला रोखावं लागेल. साहिलकडे क्षमता देखील आहे. ओव्हर द विकेट, फुलरलेनचा बॉल, एक्स्ट्रा कवच दिशेने फटका खेळून काढलाय. शतरक्षक होते त्या ठिकाणी. प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये बॉल सरळ चाललाय कवरच्या वरतून सीमा पार. हा लाजवाब षटकार. सातवं दशक पूर्ण झालंय. 8 चेंडू आणि 31 या धावसंख्येवरती खेळतोय आणि पहिल्याच 3 चेंडूमध्ये त्यानं आक्रमण केलंय साहिल मिसाळच्या आगेस. 2 षटकार 1 चौकार, एकूण धावा आपण पाहिल्या, धावफलकामध्ये 70, राऊंड विकेट. यावेळेस ऑन साईडमध्ये चांगला फटका, डीप स्क्वेअरच्या दिशेने शतरक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल पूर्ण केली आहे, स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि इथे कदाचित स्ट्राईक देखील रोटेट केली जाईल आणि विकेट सॅक्रिफाईस करतो या ठिकाणी विपुल हा खेळाडू. एक धावलिया आणि एका धावेने मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 71 या धावसंख्येवरती. प्रतीक दिवेकर हा 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये गेलाय. करेशला स्ट्राईक हवी होती, ती स्ट्राईक तर देण्यात मात्र मिळवली, परंतु या आत्मविश्वासानं करेशच्या पॅटमधून एखादा दुसरा मोठा फटका येईल का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. परंतु साहिलनं चांगलं कमबॅक केलंय. राऊंड विकेट साहिलचा हा बॉल वेगवान होता. ऑन साईडमध्ये ऑन ड्राईव्हचा फटका, सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. खराब फिल्डिंग प्रेशर मोठ्या सामन्यामध्ये मात्र हा दबाव आशिषकडून मात्र थोडीशी खराब कामगिरी. इथे स्ट्राईक मिळाली करेश या खेळाडूला. धावसंख्या पण धाव फलकामध्ये लागली गेली आहे, ती म्हणजे 6 गडी बाद 73 धावा. खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्येला आकार देत असताना 10 चेंडूमध्ये आतापर्यंत 34 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं करेश मात्र या खेळाडूनं. पियुष इलेमन भादवड, विपक्ष सिद्धिविनायक भिंगारी या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. या इनिंगमधला हा पुढचा बॉल इथे देखील लॉफ केलाय. 2 क्षेत्रक्षेत्रामधून मात्र बॉल चालला. शेवट गोड करणारा हा चौकार येतोय पियुष इलेमन भादवड टीमसाठी आणि या चौकारच्या मदतीनं पहिलं सत्र देखील संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 77 ही धावसंख्येवर धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पियुष इलेमन भादवड टीमकडून. म्हणजे येणारे 5 षटक, येणारे 30 चेंडू, 78 धावांची गरज असेल पुढच्या सत्रामध्ये सिद्धिविनायक भिंगारे टीमला आणि एका बाजूने याच 78 धावा रोखायच्या त्या म्हणजे पियुष इलेमन भादवड संघाला. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. तर टॉससाठी मी इथे इन्व्हाइट करील या ठिकाणी स्वराज्य एंटरप्राइजेस, भैरवनाथ गोरसे बी टीम आणि त्याच्या अपोजिटला संघ असेल फुंडे. तर या दोन्ही टीमचे कॅप्टन पण टॉससाठी यावं. तर सन्माननीय राम भोईर साहेब यांना आम्ही इन्व्हाइट करतो, आपण यावं. नक्कीच या ठिकाणी रोशन पाहू शकाल. रामभाई लय भारी यांच्या शुभाशी इथे टॉस केला जाईल. रामभाई लय भारी म्हटल्यानंतर पटलं तर आम्हाला सांगा आणि आवडलं तर लोकांना सांगा. खऱ्या अर्थाने त्या डाब्याचे मालक आहेत त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं. त्यांचा मला तर वाटतं अविनाश बेजार सिनेमा 2 वर्षापूर्वी रिलीज होणार होता, परंतु यंदा नक्की तो त्यांचा सिनेमा रिलीज होईल. तर ते रामभाई लय भारी टीमचे कॅप्टन आपण या. आमचे राम भोईर साहेब एक खूप चांगले व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या शुभ असते. हा टॉस इथे संपन्न होतोय. पहिल्या फेरीमधला 4था सामना असेल शेवटचा. स्वराज एंटरप्राइजेस, भैरवनाथ गोरसे बी आणि एका बाजूला फुंडे या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. भिवंडी परिसरातला हा गोरसे बी संघ, जो खऱ्या तर भावेश पवार आणि पवन केरे हे या टीमचे 2 प्रमुख खेळाडू. चला फुंडे टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या प्लीज. मी किशोर घरत यांना विनंती करतो टॉससाठी संपर्क साधा. फुंडे संघाचे कॅप्टन किशोर घरत, कुणाल घरत खऱ्या तर एक दिग्गज खेळाडू आहेत या टीमचे, एक मोठा ताकदवर संघ आहे आणि या टीमच्या संघनकाला मी इथे इन्व्हाइट करतो. पण लगेच टॉससाठी या. मोठी लढत असेल उरण म्हणजे रायगडचा हा संघ आणि एका बाजूने आपल्या भिवंडी परिसरामधला ज्याने खूप चांगली प्रसिद्धी मिळवली. रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये हा संघ सातत्याने खेळला आणि एक वेगळी त्यांनी दहशत देखील प्रस्थापित केली. 52 स्पर्धा कोण विसरेल त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन म्हणला हा संघ आणि आज पुन्हा एकदा हा संघ नवी स्वप्ने घेऊन या विसुंबे नगरीमध्ये दाखल झाला आहे आणि त्याच्या अपोजिटला आमच्या रायगडमधला सर्वोत्कृष्ट संघ आहे फुंडे. किशोर घरत वन ऑफ द लिजन क्रिकेटर संघनायक म्हणून आमच्यासोबत जॉईन होतील आमचे मान्यवर आदरणीय राम भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस इथे संपन्न करणार आहोत.
चला या दोन्ही टीमचे कॅप्टन, गोरसे टीमचे कॅप्टन आमच्या समवेत आहेत, तर भुंडे टीमचे कॅप्टन किशोर मुकादम आणि एकामधून किशोर गरत हे दोन कॅप्टन आहेत, के फॅक्टर. तर आमचे राम भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होतोय, 5 षटकांचा सामना आहे. कॉल करतील गोरसे टीम. चला आम्ही यजमान संघाला मात्र कॉलसाठी इथे इन्व्हाइट केलंय. तर टॉस जिंकलाय किशोर मुकादम म्हणजे गोरसे टीमला निर्णय काय असेल? समोर उरण परिसरामधला आमच्या रायगड जिल्ह्यामधला एक ताकदवर संघ आहे फुंडे. या टीमच्या अगेन्स्ट पहिल्या सत्रामध्ये त्या टीमला तुम्ही किती धावांवरती रोखाल? त्यांना आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आज जवळजवळ आम्ही पहिल्या रायगडमध्ये अनेकदा खूप मोठा विजय तुम्ही संपादन केला, बऱ्याच स्पर्धामध्ये चॅम्पियन देखील बनला आहेत, या सगळ्या मागचं कारण काय? कारण काय नाही, असं स्टार्टिंगला आमचा पण परफॉर्मन्स जरा म्हणजे फ्लॉप चाललेला आणि त्यानंतर आता आमचा टीमचा जरा चांगला चालला आहे परफॉर्मन्स. आज टीममध्ये प्लेइंग 11 मध्ये सर्व खेळाडू असतील, भावेश पवार, पवन केडे यांची उपस्थिती असेल? हा सर्वजण आहेत, फक्त सूरज नाही. येस सर, बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमला. आणि त्यानंतर आपण किशोर दादा, तुमच्या वाटेला फलंदाजाला किती धावांचा टार्गेट असेल? ॲक्च्युली ग्राउंडची पाहणी बघता 60-65 धावांचा आम्ही प्रयत्न करू करण्याचा. गोरसेची टीम पण चांगली आहे, बॉलिंग अटॅक पण चांगलं आहे, तरी पण आम्ही 60-65 धाव करण्याचा प्रयत्न करू. फुंडे टीम म्हटलं की कुणाल घरतचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. असे अनेक खेळाडू तुमच्या टीममध्ये, आज कोणत्या खेळाडूंकडून तुमच्या टीमला चांगली अपेक्षा आहे कामगिरीची? आज ॲक्च्युली आमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. प्रथमेश असेल, कुणाल असेल, योगेश असेल, राकेश असेल, चांगली बॅटिंग लाईनअप आहे आमच्याकडे. आम्ही प्रयत्न करू, जितका धावा जास्त बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि कदाचित गोरसई संघासोबत हा पहिला तुमचा सामना असेल, अनेकदा खेळल्यात परंतु या वर्षातला हा सामना दुसरा आणि पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला विजय की पराभव विजय होता, तर पुन्हा एकदा तोच दबदबा यामध्ये तुम्ही प्रस्थापित करा आम्ही अपेक्षा वर्तवू आणि तुम्हाला शुभेच्छा देऊ. थँक्यू सो मच दोन्ही टीमच्या संघनायकांना आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. पुढची लढत मोठी असेल, तर जाऊया पुन्हा एकदा आपण पहिल्या सामन्याकडे. भादवड टीम आणि भिंगारी या दोन टीमच्या दरम्यान मात्र सामना 78 धावांचा पाठलाग करता भिंगारी संघाला आणि एका बाजूने 78 धावा रोखायच्यात पी श्रीमन भादवड टीमला. तर या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये आमचे रॉकिंग कमेंटर प्रवीण गायकर यांना. थँक्यू सो मच. थँक्यू रोशन. चलते फिर से एक बार मुकाबले की तरफ. यहाँ पर ए पॉल का ये पहला मुकाबला है जहाँ पर सुपर 8 के लिए 4 टीमों में से एक टीम को मात्र आगे जाना है. प्रिंस मैच है यहाँ पर पीयूष 11 भादवड और उनके सामने होगी सिद्धि विनायक भिंगारी. सिद्धि विनायक भिंगारी को जब जब मौके मिले इस मैदान में, बिल्कुल फतेह के हर मैदान, और बिल्कुल यहाँ पर आज भी अच्छा प्रदर्शन देगी वही उम्मीद होगी. गेंदबाजी थोड़ी सी खराब हुई लेकिन भादवड़ टीम की चर्चा करेंगे. पिछले 2-3 साल पहले वाकड़ी के नाइट टूर्नामेंट में आई थी, अच्छा परफॉर्मेंस दिखाया था पहले राउंड में, लेकिन सेकंड राउंड में दापोली टीम के खिलाफ इनको हार का सामना करना पड़ा. बाला तरह उनकी टीम काफी अच्छा परफॉर्मेंस दिखाया था. 78 रनों का टारगेट, उसका जवाबी हमला देने के लिए सलामी बल्लेबाज आप देख सकते हैं निश्चित तौर पर सूरज परदेसी और कुणाल नाइक जिसे भिंगरी के नाम से बल्लेबाज जाना जाता है. पहली गेंद तेज बॉल डालने की कोशिश जरूर की थी यहां पर गेंदबाज ने, थोड़ा सा उछाल मिला इस गेंद के ऊपर और बिल्कुल डॉट बॉल के साथ यहां पर अपने गेंदबाजी की शुरुआत करते हुए गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज है प्रेम चौहान. जबरदस्त यहां पर पहली गेंद के ऊपर रब बीट करते हुए बल्लेबाज को हवा है एक तरफ, लेकिन देखेंगे फायदा ले पाएंगे या बल्लेबाज क्या रोक पाएंगे गेंदबाज. राउंड द विकेट से इस बार करारा स्ट्रोक है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेके ऊपर से गेंद जाएगी सूरज परदेसी के बल्ले से, ये मैक्सिमम हिट आता हुआ सिक्सर. तो बिल्कुल यहाँ पर लंबा छे आता हुआ 6 रनों की मदद से अपनी शुरुआत करते हुए अपनी पारी का आगाज करते हुए बल्लेबाज सूरज के बल्ले से निकला हुआ ये शानदार 6 रन. नेक्स्ट मैच दोस्तों कई मत जाइए, स्वराज एंटरप्राइजेस 11 भैरवनाथ जय बजरंगबली गोरसई बी विपक्ष फुंडे के बीच एक बड़ा मैच आपके सामने पेश होगा. सनी तुपे विचुंबे गांव के आपकी इनके ओर से ये पुरस्कृत की गई टीम गोरसई बी निश्चित तौर पर नजर आएगी. इस बार हवा में गेंद है, मौका बनेगा शॉर्ट स्क्वायर लेग का खिलाड़ी डीप बैकवर्ड लेग के रीजन में जाता हुआ थोड़े से मिसफील करते हुए, लेकिन उसका फायदा मिलता हुआ यहाँ पर बल्लेबाज को 2 रन चुरा लिए और इन 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 8 रनों के ऊपर. टारगेट है 30 गेंदों में 78 रनों का सबसे बड़ा विशाल स्कोर यहाँ पर खड़ा कर दिया है पीयूष 11 भादवड़ टीम ने और उसका जवाब देते हुए पहले 3 गेंदों के ऊपर शुरुआत काफी अच्छी होती हुई. पहला डॉट बॉल जरूर आया था लेकिन उसके बाद आया छक्का, उसके बाद आया डबल, 8 रन टोटल स्कोर कार्ड पर यहाँ पर बनते हुए कम से कम
15 का प्रति ओवर रिक्वायर रन रेट रखना भी जरूरी होगा। जहां पर सवाल किया जाएगा इन दोनों बल्लेबाजों की, वो काफी ताकतवर जाने जाते, लेकिन गेंदबाजी अच्छी हो रही थी, लेकिन उसी गेंदबाजी को उजागर करते हुए ये लाइन अच्छी है। फिर से एक बार क्रॉस पैडेड खेलने की कोशिश की थी बल्लेबाज ने, लेकिन बल्ले और गेंद का यहाँ पर कोई संपर्क नहीं, डॉट बॉल की बिल्कुल यहाँ पर समाप्ति होती हुई। लक्ष्य बहुत बड़ा है, लेकिन उसका पीछा करते हुए शुरुआत तो अच्छी हुई है, कमबैक कभी गेंदबाज का तो कभी बल्लेबाज का। यहाँ भी ऑन साइड में पावर प्ले का पूरी तरीके से फायदा उठाते हुए नो मैन्स लैंड, गेंद सीमा पार, 4 रन। बिल्कुल रायगढ़ के दिग्गज पैकर्स सनी तू पेस फरान सेंटर प्राइजेस, इनकी टीम आज गौर से ही खेलते हुए नजर आएगी। उसके साथ साथ आज फिर से एक बार उनकी टीम बामन डोंगरी के टूर्नामेंट में खारबाव टीम खेल रही है, और कल मेरे ख्याल से और एक टीम खेलेगी, यानी कि लगातार 4 एंट्रीज, और कल भी शायद मेरे ख्याल से एक टीम सुपर 8 में क्वालिफाई हो चुकी है, सांगड़े। इस बार शॉट अच्छा है, शॉट ऑन पुल करने की कोशिश सक्सेसफुल मिलेगी, लेकिन फील्डर से दूर, गेंद बिल्कुल जाती हुई सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, आखिरी गेंद के ऊपर नंबर आया 6, और इसी के साथ पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद टीम की रन संख्या पहुंची है टोटल 18 रनों के ऊपर, बग्गर विकेट के नुकसान के ऊपर सिद्धि विनायक भिंगारी टीम। तो बिल्कुल ओवर नंबर यहाँ पर पहला हुआ समाप्त, महंगे ओवर की समाप्ति, बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर सिद्धि विनायक भिंगारी टीम की रन संख्या पहुंचती हुई यहाँ पर 18 रनों के ऊपर, 15.60 की रिक्वायर्ड रन रेट से यहाँ पर रन बनाने थे, लेकिन पहले ओवर में शुरुआत काफी दमदार होती हुई, बिना विकेट खोए नुकसान के ऊपर 18 रन। अब जीत के लिए बात करेंगे, 24 गेंदे 60 रनों की आवश्यकता। सलामी गेंदबाज आए थे प्रेम जवान, जिस प्रेम जवान के ऊपर कड़े से कड़े प्रहार किए गए, कभी बोलबाला गेंदबाज का रहा तो कभी बल्लेबाज का बोलबाला रहा, और उसी कोशिश की वजह से यहाँ पर एक अच्छा स्कोर पहले ओवर में बनाने की ताकत दिखाई। तो पहला पावर प्ले समाप्त हो चुका है, 5 ओवर के मुकाबले में आपको 2 पावर प्ले दिए जाते हैं, उनमें से अब चर्चा करेंगे। तो सेकंड पावर प्ले 3 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर यहाँ पर रहेंगे, और 8 खिलाड़ी मात्र 30 यार्ड सर्कल के अंदर। स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं भाऊ मात्रे भूमिपुत्र समालोचन के बेहतरीन आवाज़ जिन्हें कही जाती है कांबोटे, उनके समेत प्रदीप धरनेकर, गणेश बिल्कुल जो बादवर टीम के पुरस्कार करते हैं उनका भी स्वागत करते हैं। लास्ट बॉल, लीगल वाला है, इट्स ओके। तो बिल्कुल यहां पर पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, और पहले ओवर का यहां पर रन संख्या की बात करेंगे, 18 रन जीत के लिए आप 24 गेंदों में यहां पर 60 रनों की आवश्यकता है। लक्ष्य थोड़ा सा दूर जरूर है, लेकिन देखेंगे ऐसे हालातों में किस तरीके का क्रिकेट यहां पर खेल पाएगी। करेश मात्रे नए बॉलर आते हुए यहां पर गेंदबाजी के मार्ग पर थोड़े से प्रेम महंगे जरूर साबित हुए, करेश को कप्तान ने यहां पर इन्वाइट किया गेंदबाजी के लिए सेकेंड पावर प्ले में। माफ करिएगा, यहाँ पर भादवा टीम के बल्लेबाजों के ऊपर एक बार नजर डालेंगे, सलामी बल्लेबाज प्रेम ने काफी शानदार बल्लेबाजी की, 2 छक्के उनके बल्ले से निकले, गणेश मात्रे ने शानदार बल्लेबाजी की, 72 के ऊपर उम्मीदें थी, वो 72 मात्र बिल्कुल यहाँ पर एक छक्का जरूर मारा उन्होंने, लेकिन आउट होकर यहाँ पर लौटे मैदान से बाहर। गेंदबाजी में परिवर्तन दूर वाले छोर से यहाँ पर
करेश मात्रे गेंदबाजी के मार्ग पर पिछली छह की छह गेंदे बल्लेबाज यहां पर फेस करते हुए आप देख सकते हैं। सुशील ने अब पहली मर्तबा, सूरज ने पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर आते हुए कुणाल नाइक, सूरज ने अपना काम तमाम किया, क्या कुणाल अपना काम तमाम यहां पर कर पाएंगे। एक्सप्रेस हाईवे एंड की ओर से गेंदबाजी के लिए राउंड द विकेट से इस बार अच्छी गेंद ड्राइव किया, गैप का फायदा उठाने की कोशिश जरूर की थी, पावर प्ले का फायदा उठाने की कोशिश जरूर की थी, लेकिन जब तक एक्स्ट्रा कवर में आकर फील्डर उठाएंगे तब तक मौका था बल्लेबाज के पास यहां पर दो रन चुराने का, और इन दो रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 10 रनों के ऊपर 20, माफ कीजिएगा, जीतने के लिए अभी भी बात करेंगे तो 60 रनों का लक्ष्य, अब 23 गेंदे 58 रनों की आवश्यकता। स्कोर की अगर बात करेंगे तो स्कोर यहां पर बढ़िया और नजर आता हुआ पहले विकेट के लिए अब तक दमदार साझेदारी बनती हुई यहाँ पर कवर पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर मौजूद, उठाएंगे तब यहाँ भी मौका था दो रन लेने का, लगातार दो गेंदों के ऊपर दो डबल चुराते हुए और इन दो रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 22 रनों के ऊपर। जीतने के लिए अब 22 गेंदों का खेल बचा हुआ है और 56 रनों की आवश्यकता। शतरंज में वजीर और जिंदगी में जमीर अगर मर जाए तो समझो खेल खत्म हो जाएगा। अब यहाँ पर सोचना है दोनों भी टीमों को एक अच्छा खेल दिखाना होगा। एक भिवंडी विभाग की ताकतवर टीम है तो एक पनवेल विभाग की एक ताकतवर टीम है। अलोंग द कारपेट मिड ऑफ के रीजन में गेंद जाती हुई, अच्छी फील्डिंग होती हुई, तब तक एक रन पूरा करते हुए पहले तीन गेंदों के ऊपर 5 रन बटोरने में कुणाल नाइक कामयाब हो चुके हैं और सिंगल्स की मदद से छोर बदले दोनों बल्लेबाजों ने और टीम का टोटल स्कोर यहां पर पहुंचता हुआ बात करेंगे 23 रनों के ऊपर। जीतने के लिए अब 21 गेंदे बची है और यहां पर 55 रनों की आवश्यकता। सफर दूर जरूर है लेकिन ऐसे हालातों में ये दोनों बल्लेबाज जानते हैं कि अपने पारी को आगे बढ़ाते हुए एक अच्छा खेल दिखाना होगा। इस बार भी अच्छा संपर्क हुआ, वाइड इस लॉन्ग ऑफ सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर सूरज परदेशी के बल्ले से निकला हुआ और एक शानदार चौका। बिल्कुल यहां पर इस 4 रनों की मदद से स्कोर मात्रा आगे पहुंचता हुआ टोटल 27 रनों के ऊपर। जीत के लिए 20 गेंदों का खेल बचा हुआ है और 51 रनों की आवश्यकता। बारिश की बूंदे भले ही छोटी हो लेकिन उनका लगातार बरसना बड़े नदियों का बहाव बन जाता है, वैसे हमारे छोटे छोटे प्रयास भी जिंदगी में बड़ा परिवर्तन ला सकते हैं। जब दिमाग कमजोर होता है तो परिस्थिति आपकी समस्या बन जाती है, जब दिमाग स्थिर होता है तो परिस्थिति आसान बन जाती है। ठंडा दिमाग से यहां पर क्रिकेट खेलनी होगी, कोई भी यहां पर गलत निर्णय इस मुकाबले से आपसे तो आपको दूर कर सकता है। देखिए अच्छी सोच है, चौका आने के बाद सिंगल बटोरा बल्लेबाज ने, स्ट्राइक फिर से एक बार कुणाल के पास देते हुए एक रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर 28 रनों के ऊपर। प्रति ओवर 15.60 की रिक्वायर्ड रन रेट से यहां पर रन बनाने और वही रिक्वायर्ड रन रेट बरकरार रखते हुए अब जीतने के लिए 19 गेंदे बची है, 50 रनों की आवश्यकता। अच्छी भागीदारी, इसी का नाम तो क्रिकेट है। जब आप पहले सलाह में बल्लेबाज आते हो इतने बड़े लक्ष्य का पीछा करते वक्त तो निश्चित तौर पर आपको एक अच्छी साझेदारी देना भी बहुत जरूरी होता है और यह साझेदारी अहम निभाते हुए। यह फुल टॉस बैंक खराब है जिसका फायदा उठाते हुए बल्लेबाज गेंद डीप लॉन्ग लेग और फाइन लेग के बीच में से जाती हुई सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर और इसी 4 रनों की मदद से स्कोर मात्रा आगे पहुंचता हुआ 16.00 के औसत से 32 रन। दो ओवर का खेल समाप्त होने के बाद बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर सिद्धि विनायक भिंगारी, अब गेंदे बची है 18 और 46, 46 रनों की आवश्यकता। तो बिल्कुल यहां पर आप देख सकते हैं स्कोरिंग कंपैरिजन पर एक बार नजर डालेंगे तो पहले बल्लेबाज ही करते हुए पीयूष 11 बाधवर टीम ने रन बनाए थे टोटल 30 पहले दो ओवर में, विकेट गवाई थी मात्र सिर्फ एक विकेट गवाया था। और इसके बाद यहां पर एक बल्लेबाजी के आंकड़े के ऊपर नजर डालेंगे, सिद्धि विनायक भिंगारी के विकेट कोई नहीं गवाया, 32 रन टोटल स्कोर कार्ड पर यहां पर बने, यानी कि शुरुआत काफी अच्छी होती हुई। 18 गेंदों का खेल बचा हुआ है, 46 रनों की अभी भी जरूरत है और ऐसे हालातों में सूरज परदेशी खेल रहे यहां पर 2 छक्के 2 चौकों की मदद से अभी तक 23 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी। कुणाल नाइक का विश्लेषण है, 4 गेंदों का सामना किया, 9 रनों के ऊपर अभी तक नाबाद बल्लेबाजी करते हुए। गेंदबाजी अच्छी चल रही थी यहां पर
हमारे साथी स्कोरर सोमनाथ, लेकिन अंतिम गेंद जो साहिल मिसाल ने फेंका ना, उस साहिल मिसाल के ऊपर टोटल 23 रन ठोके और वहां पर पारी का आगाज यहां पर आगे बनता हुआ हरेश। तो हरेश है गेंदबाजी के मार्ग पर, राइट आर्म ओवर द विकेट से तैयार होते हुए। पहली गेंद बड़ा शॉट खेलना चाहते थे आप, फील्डिंग रेस्ट्रिक्शन हटाई दी गई है, जहां पर स्क्वायर लेग में डीप में आकर फील्डर उठाएंगे तब तक एक रन यहां पर मुकम्मल होता हुआ, एक रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 33 रनों के ऊपर। अब 17 गेंदों का खेल यहां पर बचा हुआ है और जीतने के लिए बात करेंगे तो टोटल 45 रनों की आवश्यकता, 45 रिक्वायर्ड, अभी भी रनों की जरूरत है। ऐसे हालातों में ये दोनों बल्लेबाज मैदान के अंदर सेट हैं, अगर यहाँ से विकेट ना लेंगे तो मुश्किलों का सामना अब भादवर टीम को करना पड़ेगा, क्योंकि ये साझेदारी आपके गेंदबाजों के लिए बहुत ही घातक हो सकती है, क्योंकि ये कुणाल नाइक है जो एक बार जम जाए मैदान में इतने आसानी से विकेट नहीं फेंकते, तो इसीलिए आपको प्रयास भी करना होगा। आज आप रायगढ़ के सरजमी पर आए हो तो थोड़े से मैचेस कम होंगे दोनों टीमों के बीच में, ये लाइन अच्छी है पूरी तरीके से यार उठाने का प्रयास, अब मात्र कुणाल नाइक को शांत रखने में जरूर कामयाब होते हुए यहां पर खिलाड़ी। डॉट बॉल की समाप्ति हरेश के माध्यम से, अब यहां पर स्कोर वही के वही रुका हुआ, बात करेंगे टोटल 33 रनों के ऊपर जीत के लिए 16 गेंदे, अब 45 रनों की आवश्यकता। छोड़ गए थे जो मुझे लूजर बोलकर, अब उन्हें दिखाएंगे सक्सेसफुल होकर, क्या ये दोनों टीमें सक्सेस दिखा पाएंगे अपने टीम के लिए। ये अच्छी गेंद, लोवर फील्ड टॉस अलोंग द कारपेट, वाइडिश लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद जाती हुई, बेहतरीन फील्डिंग वहां पर हुई थी करेश मात्रे के माध्यम से, थ्रो अच्छा हुआ एक रनों की मदद से, कोई फर्क नहीं गिरेगा पीयूष 11 बाधवर टीम को, बस चौके छक्के रोकने की यहां पर कोशिश कर रहे हैं और सिंगल सिंगल जाएगा उतना ही प्रेशर भिंगारी टीम के ऊपर बनता जाएगा। 15 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 44 रनों की आवश्यकता है। ओवर अगर देखा जाएगा, जैसे फील्डिंग रेस्ट्रिक्शन हटाई दी गई वैसे उसका फायदा यहां पर गेंदबाज अपने टीम के लिए लेते हुए और फील्डरों का साथ भी काफी बेहतरीन मिलता हुआ। ये लाइन अच्छी है, यहां पर भी काफी तेज तर्रार बॉल डाली थी, शायद बल्ले का अंदरूनी किनारा लगा भी होगा इसीलिए विकेट कीपर पीछे जो फील्डर थे वो थोड़े से मात्रा मायूस नजर आते हुए। चलिए डॉट बॉल की यहां पर भी समाप्ति होती हुई, जो चौथा ओवर फेंका था भिंगारी टीम की तरफ से कुणाल नाइक के, सिर्फ रन आए थे 6 और यहां पर ये ओवर उसी तरह का नजर आता हुआ हरीश की ओर से, जबरदस्त कमबैक लाइन लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए, पहले दो गेंदबाज को मजबूत मार मिली और उसके बाद बात करेंगे शानदार कमबैक करते हुए। यह भी अच्छी गेंद, शॉट कवर के ऊपर से, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से मारने की कोशिश, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी आएगा गेंद के नीचे, उठाएंगे फील करेंगे, तब तक यहां पर 2 रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए और इन 2 रनों की मदद से स्कोर मात्र आगे पहुंचता हुआ यहां पर 36 रनों के ऊपर जीत के लिए अभी भी लक्ष्य है। 13 गेंदे 42 रनों की आवश्यकता ये मैच को जीतने के लिए। शॉर्ट रन एक बिल्कुल, जहां पर रनिंग बिटवीन द विकेट तेज लगाने की कोशिश जरूर की थी। तुम्हाला फक्त इथे बिमर साठी आणि रनआउट साठीच चेक करायला पाहायला मिळेल, कारण बाकी कुठल्यासाठी अलाउड नाही आहे। अंपायर्स कॉल, ऑनफील्ड अंपायर डिसीजन हो गया यहां पर 1 रन शॉट, तो बिल्कुल यहां पर 1 रन शॉट होगी तो 1 रन जरूर मिलेगा यहां पर, 1 रनों की मदद से स्कोर बनता हुआ 35, 13 गेंदे बची है और 43, 43 रनों की अभी भी आवश्यकता, गेंदबाज तैयार। ये शॉट अच्छा है, फील्डर यहां पर मौजूद है, 1 रन प्रतीक उठाएंगे फील करेंगे, तब तक 1 रन मुकम्मल, 1 के साथ 1 सफल ओवर की समाप्ति। ये मैच में पीयूष 11 बाधवर टीम को कमबैक करने वाला ओवर था यहां पर हरेश का और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या 12.00 के अवसर से 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 36 बगर विकेट को नुकसान के ऊपर, अब जीतने के लिए 12 गेंदों में 42 रनों की आवश्यकता सिद्धिविनायक भिंगारी टीम के लिए। सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरे ताने है माहे भवानी। नन नन आंधिया उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माय भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े खुद्दार हैं, अब हर एक दिन
स्वराज का त्योहार है, अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शब्द माँ जगदम्बे है माया भवानी। रोशनी भरी है दान दिया भक्ति का, दान दिया शक्ति का, तूने ही तो झोलियां भरी। जो भी बरसा बरसा तेरे सीधे आई न होठों पे हंसी, अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी। हम चट्टान से डटे कभी ना राह से हटे, हमने बात यही। तो बिल्कुल यहाँ पर ड्रिंक्स मात्र मैदान से बाहर जाता हुआ जीत के लिए अब बात करेंगे। आने वाली गेंदें होगी 12 और 42 रनों की आवश्यकता। गेंदबाजी के मार्ग पर आते हुए बाला तरे यानी कि निश तरे गेंदबाजी के मार्ग पर आते हुए जहाँ पर आज बल्लेबाजी की सवाल था इनके बल्लेबाजी का, तो बिल्कुल छक्का धागा था आते ही, लेकिन दूसरे गेंद के ऊपर संयम खो बैठे और सस्ते में लौटे। सिर्फ 6 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए। यहाँ पर क्या भिंगारी टीम अपना रास्ता गियर बदलेगी, जहाँ पर टॉप गियर की जरूरत है, यहाँ पर जिसे हनुमान गियर कहा जाता है, अगर वो यहाँ से डाल पाती है तो शायद इस मुकाबले में कमबैक करेगी। लेकिन अभी तक दबाव डाला है गेंदबाज हरीश की तारीफ करेंगे, जिस हरीश ने पूरी तरीके से पर इन बल्लेबाजों के ऊपर अंकुश लगाया। 10 विकेट उनके हाथों में सुरक्षित है। अब यहां से पारी का आगाज करेंगे या गेंदबाज बाला तरे इन बल्लेबाजों को फिर से एक बार रोकने में कामयाब हो पाएंगे। जबरदस्त कमबैक पहली गेंद के ऊपर, यहां पर बैट्समैन को पूरी तरीके से घुटने टेकने के लिए विवश कर दिया। डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई, अब तो हर गेंद के ऊपर यहां पर चौका ही चाहिए तभी यह मैच बन सकता है सिद्धिविनायक भिंगारी टीम के लिए। कुणाल नाईक एक तरफ देख सकते थोड़े से मायूस जरूर, लेकिन किसी भी वक्त मैच को यूटर्न देने की ताकत इस खिलाड़ी में है, लेकिन समय अगर जाएगा यहाँ पर डलता तो बिल्कुल वो तब तक वो मैच आपसे हाथ से निकल जाएगा। बाला तरे लाइट जवाब यार पहले भी गेंद के ऊपर शानदार रहा, गेंद फेंकते हुए इस बार हवा में गेंद है, शॉर्ट पॉइंट का खिलाड़ी सर्कल के थोड़ा सा बाहर आता हुआ लेकिन कैच को नहीं लपक पाए। तब तक एक रन पूरा करते हुए एक रनों की मदद से स्कोर बनता हुआ यहाँ पर बात करेंगे 37 37 रनों के ऊपर जीत के लिए अब 10 गेंदें बची है 41 रनों की आवश्यकता। जिंदगी बहुत आसान बहुत हसीन है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, लेकिन जो जिंदगी के भीड़ में खुश रहता है जिंदगी उसके आगे सिर झुकाती है। यहाँ पर देखेंगे आप इस बड़ी भीड़ में कौन सा खिलाड़ी अच्छा परफॉर्मेंस कर देंगे। स्लोवर गेंद थी, चेंज ऑफ पेस पार की तरफ निकालने की कोशिश होती हुई गेंदबाज बाला तरह के माध्यम से, अब जैसे जैसे डॉट गेंदे आएंगे वैसे वैसे मुकाबले में अपनी पकड़ बिल्कुल मजबूत करती जाएगी यहाँ पर भादवर टीम। डॉट बॉल की भी समाप्ति समीकरण अब बदलता हुआ, गेंदे बची है टोटल 9 और जीतने के लिए 41 रनों की आवश्यकता। मुकाबला थोड़ा सा दूर जाता हुआ लेकिन अभी भी हिम्मत है दमखम है, जब तक है मैदान में तब तक आखिरी गेंद तक लड़ेंगे। गेंद सीमा पार 6 रन। इसी 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल यहां पर 43 43 रनों के ऊपर, अब 8 गेंदें बची है और जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता। बाला फिर से एक बार तैयार, इस बार भी संपर्क अच्छा है। कुणाल नाईक अपना बल्ला अब उगलते हुए गेंद सीमा पर लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। बचना ऐ हसीनों तो मैं आ गया, ये बचना ऐ यहाँ पर पहली 3 गेंदों के ऊपर पूरी तरीके से बल्लेबाजों के ऊपर दबाव रखा लेकिन इस लाइन को पढ़ लिया यहाँ पर कुणाल नाईक ने, अब जीत का समीकरण है 7 गेंदें बची है 29 29 रनों की आवश्यकता। क्या मैच है, कड़ी से कड़ी जोड़ जाओ, जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, मेहनत पर मेहनत करो तो बिल्कुल तकदीर बन जाती है। क्या मेहनत करते हुए बल्लेबाज बाला तरे के ऊपर ये कड़े प्रहार, दूर वाले छोर से फिर से एक बार तैयार,
इस बार अच्छी गेंद, एक डॉट बॉल की तलाश चाहिए थी और मात्र वो पूरी करते हुए इसी के साथ ओवर कंप्लीट हुआ। चौथा और चार ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है मात्र बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर 49 रन, जीतने के लिए 6 गेंदे और 29 रनों की आवश्यकता। बिल्कुल यहाँ पर आने वाली 6 गेंदें इंपॉर्टेंट होगी जहाँ पर 29 रनों की आवश्यकता। अभी अभी मुकाबला खेला गया था किंग मेकर सरकार यानी कि शंबर सरकार ट्रॉफी खेली गई थी बावनजे के मैदान के ऊपर जहाँ पर संदेश साई प्रीत के लाइव माध्यम से यह टूर्नामेंट कवरेज की गई थी। 6 गेंदों में 29 रन चेस किए थे नेवाली पाड़ा टीम ने सुपर 8 के मुकाबले में, क्या वही कारनामा फिर से एक बार देखने को मिलेगा। होली के मैदान के ऊपर भानुदास ने 6 गेंदों में 29 की जरूरत थी, 28 रन ठोके, 1 रन से वो टीम मुकाबला हारी। क्या ये करिश्मा हो पाएगा? लेकिन गेंदबाजी में वो जलजला है जिस गेंदबाज ने पूरी तरीके से बांध लगा है तीसरे ओवर में और मैच में कमबैक करने वाला ओवर फेंका था हरेश टीम की ओर से 5वीं और व्यक्तिगत दूसरी ओवर का कोटा फेंकने के लिए यहां पर तैयार होते हुए। नेक्स्ट मैच दोस्तों कई मत जाइए, स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ 11, स्वरांश भैरवनाथ 11 जय बजरंगबली गोरसई बी विपक्ष फुंडे के बीच बड़ा मैच होगा। कुणाल गरत सत्यम होंगे, किशोर जैसे खिलाड़ी होंगे, एक तरफ भावेश पवार, पवन केने, सूरज केने, इनकी यह चुनौती होगी, संदेश केने जैसे खिलाड़ी होंगे। लेकिन यहाँ पर देखेंगे पहली गेंद जहाँ पर सिंगल बटोरा बल्लेबाज दे, सिंगल के साथ स्कोर आगे पहुँचता हुआ टोटल 50 रन के ऊपर, जीत के लिए 28 रनों की आवश्यकता। यह अंतिम ओवर है जहाँ पर 23 रन ठोके थे भादवर टीम ने और वही अब रन यहाँ पर बनाने होंगे इस वक्त बल्लेबाजी करने वाले भिंगारी टीम के बल्लेबाजों को। गेंदबाज काफी लाजवाब गेंदबाजी करते हुए यहाँ पर हरेश फिर से एक बार, यह अच्छी गेंद है, बिल्कुल लॉन्ग अप में फील्डर मौजूद है, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं। अब तो मुकाबला खुला हो गया, अब तो 4 गेंदों में चाहिए 28 रनों की आवश्यकता, 4 छक्के भी आएंगे तभी ये मैच नहीं जीत सकते। लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं भरा खेल जाना जाता है, देखेंगे कितने रनों तक जाने की कोशिश कर पाती है। अजित बोहर कब कभी कभी होता है आप 60+65 के अंदर होते हैं तो मैच में बने रहते हैं, 70+ आंकड़ा जब आप ज़्यादा होता है तो आपके लिए थोड़ी सी दिक्कत है और यही वो दिक्कतें नजर आती हुई सिद्धिविनायक भिंगारी टीम के सामने। अंतिम ओवर में रन ठोके 23 और उसका मात्र भाग खामियाजा भुगतना पड़ रहा है। शॉट अच्छा है लेकिन चलिए भले देर से ही सही लेकिन छक्का आया यहाँ पर कुणाल के बल्ले से कि जरूरत थी बड़े शॉट की। गेंद सीमा पार 6 रन। आयो वारा पाव जा अंबर है बेटा, वारा पाव है वारा पाव खाला अंडी साय मेल्या कुत्र्या तुझे पुढे तोडा आणि माझ्या नशिबाचा वारा पाव वारा पाव वारा पाव। थैंक यू डीजी। इसी बीच आप रायगढ़ बॉडी बिल्डर एसोसिएशन के एक सदस्य यानी कि रंजीत बोहर इनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। निश्चित तौर पर युवा बॉडी बिल्डर से और उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो जीत के लिए अब 3 गेंदे बचे और 22 रनों की आवश्यकता। इस बार भी शॉट अच्छा है, ये भी जाएगी हवा का सफर करती हुई लॉन्ग ऑन सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का इशारा आएगा 6 रन। अब जीतने के लिए 2 गेंदे बची है और रन चाहिए 16। सांगा पाटा पाटा ह्या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? थैंक यू डीजे। अगर 4 या 5 रन से ये टीम मुकाबला हारेगी तो गलतियों को किसको टोकोगे आप? हरेश तैयार होते हुए, ये भी जाएगी। कुणाल नाइक ने ये पहले तीसरे ओवर में करना चाहिए हरेश के ऊपर क्योंकि हरेश ने तीसरे ओवर में सिर्फ 4 रन दिए और उसकी वजह से यहां पर मुकाबले में पकड़ मजबूत हुई थी। अब 1 गेंद बची है, 10 रनों की आवश्यकता। तो चलिए 1 गेंद बची है, अब जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता। कुल मिलाकर कुणाल नाइक के बल्ले से यहां पर छक्के निकले हैं, टोटल 5 छक्के दागे इस बल्लेबाज ने, एक चौका, 40 रनों के ऊपर 14 गेंदों का सामना किया। ये लीजिए ऑन साइड में शॉट अच्छा है लेकिन देखेंगे अच्छी फील्डिंग होती हुई वहां पर तो बिल्कुल 10 रन से यह मुकाबला हारी यहां पर सिद्धिविनायक भिंगारी टीम। हार्ड लक एंड कॉन्ग्रेचुलेशन टीम पीयू स्पोर्ट्स 11 बाधवाड़। मैंने पहले भी कहा था 60 का आंकड़ा आसानी से छू सकते थे लेकिन यहाँ पर रन मैच 78 रनों का टारगेट का पीछा करना था, वहाँ से आपको मुकाबला हार का सामना करना पड़ा। तो चलिए यहाँ पर मैन ऑफ द मैच के हीरो हमारे साथ इस करोड़ हमारे पास जानकारी देंगे जिस बल्लेबाज ने 11 गेंदों में 38